कर्नाटक राज्यातल्या भाजप सरकारसाठी महत्वाची समजली जाणारी 15 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तारीख ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुढे गेलेली पोटनिवडणुकीची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. आगामी 5 डिसेंबर रोजी या 15 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी 11 नोव्हेंबर पासून निवडणुकीची अधिसूचना लागू होणार आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रिया कशी असेल त्यावर एक नजर टाकूयात. 11 नोव्हेंबरला निवडणूक अधिसूचना लागू होईल. 18 नोव्हेंबरला नामांकन करण्याची शेवटची तारीख आहे. पासून अर्जांची छाननी केली जाईल. 21 नोव्हेंबरला अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कर्नाटक सरकारमधील अपात्र उमेदवारांमुळे निवडणूक आयोगानं 17 पैकी 15 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक शुक्रवारी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टानं ब्रेक दिल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी होणारी पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगानं डिसेंबर महिन्याची तारीख जाहीर केली आहे. 15 पैकी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, अथणी आणि कागवाडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे.